नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडळ न्यूज. अमरावती शहरामध्ये अनेक अशा स्त्रिया आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. असं एकही क्षेत्र नाही आज जगामध्ये की जे स्त्रियांनी कुठे सोडलं असेल काम करण्यासाठी. टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या अशाच एका व्यवसायामध्ये अमरावतीची एक महिला आपलं नाव मोठं करत आहे. जवळपास 16 वर्षापासून ती स्त्री या क्षेत्रामध्ये काम करते. अनेक महिलांना ती टूरवर घेऊन जाते आणि अनेक अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना टूरला घेऊन जाते. नॅशनल इंटरनॅशनल टूर सुद्धा त्या आयोजित करतात. तर अशी ही टूर्सवर घेऊन जाणारी महिला, तिच्यासोबत आज मी मुलाखत करणार आहे आणि जाणून घेणार आहे तिची लाईफ स्टोरी आणि या बिझनेसमधला तिचा इंटरेस्ट. तर मंडळ न्यूज नेहमीच महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतच असतं. तशाच प्रकारे आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम अमरावती शहरामध्ये सुरू केला की अमरावती शहरामध्ये ज्या पण महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या महिलांची मुलाखत घेऊन अनेक महिलांपर्यंत त्यांचं नाव आम्ही पोहोचवत असतो. तर माझ्यासोबत आहेत भाग्यश्रीताई सेनगर, त्यांचं मी मंडळ न्यूजच्या वतीने खूप खूप स्वागत करते. आणि त्यांचा जो अनोखा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, त्याच्याबद्दल आता मी त्यांच्यासोबत बातचीत करणार आहे. तर ताई, बिझनेसबद्दल तर आपण बोलणारच आहे, विषयच नाही, परंतु मला तुमचं पर्सनल लाईफबद्दल आधी जाणून घ्यायला आवडेल की कशाप्रकारे तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ जगता बिझनेस एकीकडे आणि एक स्त्री म्हणून तुम्ही कशा आहात तुमच्या जीवनामध्ये. मी तसं फार बिंदास आहे. सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम्स आले कारण मुलगा लहान होता, तर त्याला सोडून बाहेर जाणं वगैरे किंवा ऑफिसला येणं, आणि मी बाहेर टूरवर असताना मी 10-10 दिवस घरी नसते, तर तेव्हा थोडे प्रॉब्लेम आले. पण आता या सगळ्या गोष्टींची सवय घरच्यांनाही झालेली आहे आणि मलाही झालेली आहे, त्याच्यामुळे आता सगळं सेट आहे. बरं, तुमचा हा जो आगळा वेगळा व्यवसाय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, याची आवड कशी निर्माण झाली मनामध्ये? याचं ॲक्च्युली असं आहे की मी तशी मूळ अकोल्याची आहे. अकोल्याला माझ्याकडे हा व्यवसाय 45-40 वर्षापासून आहे ऑलरेडी. सासरी हा, तर मोठे भाऊसाहेब म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ हा व्यवसाय करतात. आणि असं त्यांच्या मनात आलं की आपण अमरावतीला एक ब्रांच ओपन करावी, तर त्यांनी मला असं सहज विचारलं की जर केलं तर तू करशील का. आणि तेवढ्यात काय होतं की मी सकाळ मधुरांगण म्हणून एक ग्रुप अमरावतीमध्ये चालायचा, तर त्याची जी संयोजिका होती विनीता हरणे, तिने मला थोडस प्लॅटफॉर्म दिलं याच्याबद्दल. आणि तिने मला विचारलं की तुझ्याकडे आहे तर आपला सकाळचा एक ग्रुप चाललेला आहे 35-40 महिलांचा, तर तू करशील तर बघ. तर तिथून माझी सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये मी एकदम ABCD पासून केलं सगळं, म्हणजे त्या महिलांचं रिझर्वेशन करणे, मग त्यांना घेऊन जाणे आणणे, त्यांना सगळ्या गोष्टी तिथल्या दाखवणे, ती माझी म्हणजे लर्निंग स्टेजच होती. मी शिकतच होते तेव्हा, आणि तो मी यशस्वी केल्यामुळे मग मला कॉन्फिडन्स वाढला. आणि त्याच्यानंतर मग सतत असे ग्रुप्स मिळत राहिले आणि सतत करत राहिली. मी पहिल्यांदा ऑफिस ओपन केलं तेव्हा 1.5 वर्ष मला काहीही बिझनेस नाही मिळाला होता, पण 1.5 वर्षाच्या नंतर मग जो सकाळचा ग्रुप झाला आणि त्याच्यानंतर मग सतत हे चालू राहिलं. म्हणजे 1.5 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली, बिझनेस 1.5 वर्ष वाट बघावी लागली, घरून भाडं भरावं लागलं. तेव्हा माझं ऑफिस जे होतं ते भाड्याचं होतं, तर 1.5 वर्षापर्यंत घरून इंटरनेटचं भाडं भरणं, फोनचं, तेव्हा टेलिफोन होते BSNL चे, त्याचं रेंट भरणं आणि दुकानाचं रेंट भरणं, ह्या सगळ्या गोष्टी 1.5 वर्षापर्यंत मला घरून कराव्या लागल्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः एकट्या हँडल करत होत्या? हो हो. वा, मला सांगा तुम्ही आतापर्यंत कोणकोणते टूर अरेंज केलेले आहेत? डोमेस्टिक तर ऑलमोस्ट सगळे माझे खूप वेळ झालेले आहे, म्हणजे इतके वेळ झालेले आहे डोमेस्टिक की मला असं सांगता येणार नाही की मी 50 वेळ केरळ बघितलं की 100 वेळ काश्मीर बघितलं असं सांगता येणार नाही, एवढे झालेले आहे. आणि इंटरनॅशनलमध्ये माझं एशिया झालेलं आहे, त्याच्यामध्ये दुबई आहे, थायलंड आहे, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, बाली आहे, ह्या कंट्रीज माझ्या झालेल्या आहेत. इतके सगळे टूरमध्ये तुम्ही फिरता, तर तुमच्या लाईफमधला सगळ्यात मेमोरेबल टूर कोणता? मी ॲक्च्युली ना थोडी निसर्गप्रेमी आहे. जरी बाहेरच्या बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या असतील आणि बाहेरचं ते मॅनमेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना अट्रॅक्ट करतात आणि सगळ्याजणांना असं वाटतं की आपण विदेश दौरा करायला पाहिजे आणि त्याच्यामागे 1,00,000 रुपये खर्च करतात, आणि म्हणजे खूप अट्रॅक्शन त्या गोष्टीचं आहे, करू नये अशातला भाग नाही आहे, सगळंच एक्सप्लोअर करायला पाहिजे. पण मला खूप जास्त अट्रॅक्ट करतं ते लेह लद्दाख. अच्छा. हां, म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला हे कळतं
होतं की झाडे नसली तरी डोंगर सुंदर असतात, दगडही सुंदर असतात, मातीही सुंदर असते, सगळं सुंदर आहे, सगळं जगच सुंदर आहे असं तुम्हाला तिथे गेल्यानंतर वाटतं. ते रस्ते म्हणजे रोड म्हणताच येणार नाही, आता तिथे रोड होतात आहे पण पूर्वी तिथे रोड म्हणताच येणार नाही, असं पाण्यातून गाडी जायची, दगडातून गाडी जायची असे रस्ते. आणि पेंगॉंग लेकला गेल्यावरती जर तुम्ही लकीली पौर्णिमेच्या दिवशी गेलात तर तो दिसणारा लालसर रंगाचा मोठा चंद्र, असं म्हणजे तुम्ही या जगातच नाही आहे असे देखावे तिथे असतात. अतिशय सुंदर आहे लेह लद्दाख, काश्मीर, केरळ, भारतात इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत आणि आताही खूप लोकांनी त्या एक्सप्लोअर केलेल्या नाही आहेत, अशाही जागा भारतामध्ये खूप आहेत. काही नावं आमच्या दर्शकांना सांगा ना अशा जागांची. काश्मीरमध्ये नॉर्मली काय करतात ना की गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम असं बघतो आपण, पण काश्मीरमध्ये इतक्या सुंदर काही अनएक्सप्लोअर जागा आहे. त्याच्यामध्ये दूधपथरी म्हणून एक जागा आहे, अतिशय सुंदर आहे, ती अवश्य बघायला पाहिजे. आणि आपल्या इथून लोक जे जातात तर आपण काय करतो, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम असं रुटीन बघतो. आपल्याला माहितही नाही आहे की सोनमर्ग आणि श्रीनगरच्या मध्ये एक खूप सुंदर खीर भवानीचं मंदिर आहे. मंदिरं अतिशय सुंदर आहेत तिथे, पण आपण ती एक्सप्लोरच करत नाही, कारण आपल्याला बाकीच्या जे ऐकलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप बघायच्या असतात, तर आपण त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. अतिशय सुंदर मंदिर पाण्याच्या मध्ये बनलेलं आहे, ते छोटंच मंदिर आहे पण खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपण बघायला पाहिजे. बरोबर, आपण जे ऐकतो तिकडेच आपण जातो आणि तेच बघून येतो, पण अजूनही तिथे असतात. जसं गोव्यामध्ये पण अनेक बीचेस आहेत जे लोकांना माहिती सुद्धा नाही आहे. हो, पण आता हा बिझनेस आणि फॅमिली लाईफ हे सांभाळताना कधी अडचणी येतात? भरपूर. ऍक्च्युली हा बिझनेसच असा आहे की तुम्हाला कुठेतरी थोडंसं घर, फॅमिली या गोष्टींना बाजूला ठेवणं आवश्यक आहे. काय आहे, जर कोणी माझ्या भरोश्यावर बाहेर गेलेला आहे तो मला पहाटे 4 कॉल करू शकतो. काही त्याला तिथे प्रॉब्लेम आला, अडचण आली, अडचण नाही जरी आली, कळत नसेल काही, बाहेरच्या देशात आहे त्याला कळत नाही आहे काही, तर तो मला 4 सकाळी कॉल करू शकतो, तो मला रात्री 2 कॉल करू शकतो. आणि ते अटेंड करणं माझं कर्तव्य आहे, कारण तो माझ्या भरोश्यावर पैसे विषय नाही आहे, तो माझ्यावर विश्वास ठेवून तेवढ्या लांब गेलेला आहे, तर त्याला काहीही अडचण आली तर ते. आणि अशा वेळेस मग मी घरात पूजेत आहे का, किंवा मी झोपलेली आहे का, मी जेवण करती आहे का, मी काय करतीये, या गोष्टी काही मॅटरच नाही करत. तर कित्येक वेळा असं होते की मी लग्नात आहे पण मी लग्नात नाहीच आहे, प्रेझेंटच नाहीये, मी फोनवरच आहे. आता बिझनेस तुम्ही असा निवडला तर काय करणार, 24 तुम्हाला अलर्ट राहावं लागतं या बिझनेसमध्ये. या व्यवसायामध्ये चॅलेंजिंग असा कुठला पिरियड तुमच्या लाईफमध्ये होता? सुरुवातीचे जे 1.5 होते ते चॅलेंजिंग होते, आणि त्याच्यानंतर तो अनुभव पुन्हा मला आला कोरोनामध्ये. कोरोनामध्ये टोटली बंद होतं आणि काय झालेलं की म्हणजे मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं आणि पुढचे वॅकेशनचे बुकिंग, समर हॉलिडेजचे बुकिंग सगळे झालेले होते, कारण मार्चमध्येच लागलं. हां, मार्चमध्ये लागल्यामुळे तोपर्यंत जनरली जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे उन्हाळ्याच्या बुकिंगचे दिवस आहेत, तर तेव्हा सगळे बुकिंग झालेले होते. आमचे पैसे एअरलाइनला किंवा रेल्वेला किंवा हॉटेल्सला गेलेले होते, लोकांनी आम्हाला ते पैसे दिलेले होते. आणि एकदम लॉकडाऊन लागलं आणि तेव्हा काही असं माहीत नव्हतं की किती दिवसामध्ये ते ओपन होईल किंवा किती दिवसामध्ये होईल. आणि काय होत होतं की ज्यांनी पैसे दिले त्यांना या गोष्टींचं काही घेणं देणं नाही आहे ना, त्यांना असं वाटत होतं की आमचे पैसे परत हवे. आणि आम्ही लिटरली ते केलं, म्हणजे आमच्याकडे जरी एअरलाइननी क्रेडिट नोट दिला, आमच्याकडे रेल्वेनी असं केलं की म्हणजे आपण त्या पैशामध्ये पुन्हा तिकीटच बनवू शकत होतो, आपल्याला कॅश नाही येत. आमच्या याच्यामध्ये कसं असतं की एक पोर्टल आहे, त्याच्यामधून आम्ही तिकीट बनवले, त्याच्यामध्येच पैसे परत येणार, आपल्या अकाउंटला नाही येणार, आणि त्यातले पैसे आपण खर्च कसे करणार, तिकीट बनवूनच करणार. तर तेव्हा कुणी कुठे जातच नाही आहे, तर तिकीट कुठून बनणार? तर मग त्या केसमध्ये आम्हाला जवळचा पैसा लोकांना द्यावा लागला, आणि जेव्हा ओपन झालं तेव्हा आम्ही ते पैसे तिकीट्स बनवले किंवा दुसऱ्या कशासाठी यूज केले, हा बुकिंगसाठी यूज केले, तेव्हा ते पैसे आम्हाला ऍक्च्युअलमध्ये मिळाले, पण आम्ही ऑलरेडी लोकांना पैसे देऊन चुकलो होतो. बरं, एक महिला म्हणून तुम्हाला या बिझनेसमध्ये काय काय अडचणी येतात? नाही, ऍक्च्युली महिला म्हणून मला नाही वाटत की आता कुठल्या अडचणी राहिलेल्या आहेत.
महिला म्हणून उलट तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो. महिला म्हणून अडचण येत असते हा चुकीचा गैरसमज आहे. महिला म्हणून अडचणी येत नाही, महिला म्हणून रिस्पेक्ट मिळते. महिला म्हणून कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो लोकांचं, नाही महिला आहे असं, तर अडचणी नसतात त्या. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हा व्यवसाय करताना कधीच वाईट अनुभव आलेले नाही आहेत? नाही, वाईट अनुभव मला तसे नाही आलेले. हा, मला काही वाईट अनुभव आपल्याच लोकांकडून आलेले. अच्छा. म्हणजे अमरावतीमध्ये आता काय झालंय, आफ्टर कोरोना लोक खूप फिरायला लागली. तर त्याच्यामुळे, आणि तसंही हा बिझनेस जरा आपण ग्लॅमरस म्हणू शकतो की सगळ्यांना दिसतं की अरे वा, आज इथे आहे, उद्या तिथे आहे, आणि किती छान फिरायला मिळतं आणि पैसाही मिळतो. तर या गोष्टीचं अट्रॅक्शन खूप होतं. आणि नॉलेज नसतानाही आपण हा व्यवसाय करावा असं लोकांना असे अट्रॅक्शन होतं त्या गोष्टीचं. तर काय होतं माझ्यासोबत, काय झालं की असे इन्सिडेंट्स झाले की माझ्या 2-3 टूरमध्ये आलेल्या लोकांनी माझ्यासोबत राहून तिथले सगळे कॉन्टॅक्ट घेणं, मी कोणाशी बोलतीये, कोण ड्रायव्हर आहे, कोण काय आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट घेणं, हॉटेलवाल्यांचे नंबर घेणं, असं करून स्वतः हे करण्याचा प्रयत्न केला. तर अशा वेळेला नुकसान आपलं काहीच होत नाही, कारण जरी कोणी काही करत असलं तरी माझ्याकडे जो अनुभव आहे, जे नॉलेज आहे, आणि हे नॉलेज माझ्याकडे असं नाही आलेलं आहे की जस्ट मी येऊन बसली खुर्चीवर आणि काहीतरी बघितलं, ऑनलाईन केलं, असं नाही आलेलं आहे. मला याचं ग्राउंड लेवलचं नॉलेज एकतर माझ्या घरातून मिळालं, त्याच्यानंतर मी हे जाऊन जाऊन आत्मसात केलं. ज्या ठिकाणी मी आता लोकांना पाठवते ते ॲटलीस्ट माझे 10-15 वेळ मी तिथं व्हिजिट केलेली आणि त्या हॉटेल्समध्ये मी स्टे केलेला, मला माहिती कोणत्या हॉटेलच्या कोणत्या रूममध्ये काय प्रॉब्लेम आहे एवढं मी सांगू शकते. मी जर बुकिंग केलं तर मी हे सांगू शकते, रूम नंबरसह मी सांगू शकते हॉटेलवाल्याला की या व्यक्तीला ही रूम नंबर दे, मी असंही सांगू शकते, एवढं मी याच्यामध्ये गेन केलं. तर या गोष्टीने फरक नाही पडणार आहे, पण कुठेतरी असं होतं की आपण जवळ केलेली माणसं ती आपल्याला न सांगता, न आपल्याशी बोलता असं काहीतरी वागतात, तर थोडा मानसिक त्रास होतो. बाकी फरक काहीच पडत नाही, ना तुमचा क्लायंटेल बिघडत, ना तुमचं सप्लायर साईड बिघडत नाही, किंवा तुमचं काहीच कमी होत नाही, उलट तुमचं वाढतच वाढतं, पण मानसिक त्रास थोडासा होतो, तो झालेला. बाकी कुठे काहीही त्रास मला या व्यवसायामध्ये झालेला नाही आहे. हा बिझनेस जेव्हा तुम्ही सुरू केला तेव्हा काय तुम्ही पूर्वतयारी काय काय केली होती या बिझनेससाठी? कारण आपण कुठलाही व्यवसाय म्हटला की दोन्ही बाजू बघतो की भांडवल पण आपल्याला लागणार आहे, बिझनेस यशस्वीता पण महत्त्वाची आहे. तर बिझनेस करताना आधी पूर्वतयारी काय काय केली? भांडवलाचं बघाल तर जे काही भांडवल होतं, म्हणजे मला याच्यासाठी इनिशियली जे लागणारे साहित्य होते किंवा जे रेंटनी एक जागा घ्यायची होती, त्या सगळ्यांमध्ये आमचे मोठे भाऊसाहेब अजय सेंगर यांनी माझी हेल्प केली आणि त्यांनीच मला शिकवलं हे सगळं. अच्छा. हां, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, मला थोडा जरी प्रॉब्लेम आला, मला मेल लिहिण्यापासून सगळ्या गोष्टी मला त्यांनी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हणजे माझे एक प्रकारे ते गुरुही आहेत असंही म्हणता येईल. बाबा छान आहे, घरातच गुरु मिळाले तुम्हाला. बघा, या बिझनेसमधलं कामकाज कशा प्रकारे चालतं तुमचं? म्हणजे तिकीट्स बुकिंग असतात किंवा क्लायंट्स सोबत मीटिंग असतात, तुम्ही काय पूर्वतयारी काय करता टूरला घेऊन जाण्यापूर्वी आणि नेत असतानाही आणल्यानंतरही? हां, टूरला जाण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणजे तिकीट बुकिंग हा पहिली पायदान आहे. तिकीट बुकिंग केलं, मग त्याच्यानंतर आम्हाला सगळी तिथली हॉटेल्स जी आपल्याला माहिती आहे व्यवस्थितपणे, ती हॉटेल्स बुक करणे, मग त्यांच्यासाठी व्हेइकल बुक करणे, त्यांच्यासाठी फूड बुक करणे, ट्रॅव्हलिंगमध्ये लागणारं फूड बुक करणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात याच्यामध्ये. आणि खूप म्हणजे खूप बारीक लक्ष देऊन कराव्या लागतात, नाहीतर याच्यामध्ये खूप हजारो रुपयांचं नुकसान होऊन जातं. एखाद्या वेळेस आपल्याला तारखेमध्ये काही चूक झाली किंवा टायमिंगमध्ये काही चूक झाली तर याच्यामध्ये कुठलाही रिव्हर्स नाही आहे, म्हणजे नुकसानच आहे. अच्छा. तुम्ही महिलांचे खूप सगळे टूर अरेंज करत असता, तर असं विशेष महिलांमध्ये काही अट्रॅक्शन आहे का की महिला टूर घेऊन जायचा महिलांनाच न्यायचं? मी बरेचसं बघितलं तुमचं तसं. ऍक्च्युली मी स्वतः खूप, मला म्हणजे जगायला आवडतं, आनंदी राहायला आवडतं, आणि मला जगत असताना मला असं वाटतं की जसा आनंद मी मिळवते ना, तो हक्क प्रत्येक स्त्रीला आहे, तिला पण तो आनंद उपभोगायला मिळायला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही माझे नॉर्मली सगळे व्हिडिओ बघाल इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती, तर तुम्हाला दिसेल की जेव्हा फॅमिली टूर असतात ना, तेव्हा मी तेवढी जास्त एनर्जेटिक नसते. जेव्हा महिलांचा टूर असतो ना, तेव्हा मी खूप जास्त एनर्जेटिक असते, कारण मला माहिती आहे की ह्या व्यापामधून निघायला
त्यांना कधीतरी वर्षातून एखाद्या वेळेस किंवा काही जणी तो पहिल्यांदा आलेल्या असतात आणि मला त्यांना ते जे त्यांनी बघितलं नाही आहे ते सगळं मला त्यांना दाखवायचं असतं आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघून मला इतकं समाधान होतं. त्याच्यासाठी मी पूर्ण आपले प्राणपणाला लावणे ज्याला म्हणतात तशा प्रकारची मेहनत करते. म्हणजे विविध त्यांचे गेम्स घेणे, तिथे त्यांचं ड्रेसिंगचं इव्हेंट ठेवणे, फॅशन शो घेणे, म्हणजे आम्ही जिथं असतो तेव्हा हाऊसबोटवर असलो तर हाऊसबोटवर आम्ही फॅशन शो करणार, आम्ही जर कुठे असेल तर आम्ही सारखे बीचवर जाणार तर आम्ही सारखे कपडे घालणार, एखादा दिवस आम्ही असा रेड डे पिंक डे असे डेज ठेवणार आणि त्याप्रमाणे आम्ही खूप सेलिब्रेट करतो. आणि ते मी म्हणजे त्यांना आनंद मिळतो तो मिळतो, मी पण त्यांच्यामध्ये सहभागी होऊन जाते. म्हणजे मी एवढी त्याच्यामध्ये गुंग होते की कित्येकदा मला असं झालंय की मला त्या महिला विचारतात की तुम्ही पण पहिल्यांदा आलात का इथे. म्हणजे मी जिथे 100 वेळा 150 वेळा गेलेली असेल तिथेही ते मला विचारतात की पहिल्यांदा आलात का, म्हणजे एवढा माझा उत्साह असतो. तर मला आवडतं, मला लाईफ खूप आवडते. बरं, तुम्ही आता प्रत्येक वेळेला जेव्हा टूर जाता तुमचे तर प्रत्येक टूरमध्ये तुम्ही स्वतः जाता का की काही टूरला जाणं तुम्ही टाळता? नाही, प्रत्येकला नाही जात मी. आपल्याकडे टूर मॅनेजर्स पण आहेत, काहींमध्ये मी जाते. पण माझा असं म्हणजे माझा प्रयत्न हा असतो जिथे महिला असतील, फॅमिलीज असतील किंवा मुली स्टुडंट असतील तेव्हा मी जाण्याचा प्रयत्न करते. एकतर सेफ्टीच्या दृष्टीनेही आणि बाकी त्यांचं एन्जॉयमेंट पण, म्हणजे त्या कम्फर्टेबल पण माझ्यासोबत राहतील म्हणून. आणि जे आपले कार्पोरेटचे टूर असतात किंवा असे दुसरे काही टूर असतात त्याच्यामध्ये टूर मॅनेजर्स जातात. बरे, आता हा तर टूर अँड ट्रॅव्हल्सचा तुमचा व्यवसाय तर आहेच, तो तुम्हाला आनंद देऊनही जातो, पण याच्या व्यतिरिक्त तुमचे असे कुठले छंद आहे ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो? मला वाचायला खूप आवडतं, पोएट्री वगैरे असं मला वाचायला खूप आवडतं आणि कोणतीही चांगली पुस्तकं मला वाचायला आवडतात. मला म्हणजे मी सांगू का, मी ना असं सांगूच नाही शकत की मला ही एक गोष्ट आवडते म्हणून. म्हणजे मला मी खूप फुडी आहे, मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात, मला बनवायलाही आवडतं, मला गायलाही आवडतं, मला नाचायलाही आवडतं, मला वाचायलाही आवडतं. म्हणजे मला, मी जसं सांगितलं ना मगाशी, मी बोलताना एक शब्द बोलले की मला लाईफ आवडते. तर मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला, मला जगायला, खुश व्हायला खूप आवडतं. बरं, आता आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश देणार? मी महिलांना माझा हा संदेश देईल की तुम्ही पण जगा, आनंदी व्हा. आवश्यक नाही आहे की तुमच्याकडे खूप काही साधनं असायला पाहिजे. तुमच्याकडे जे काही असेल, म्हणजे तुम्हाला गायला आवडत असेल तुम्ही गा, तुम्हाला वाचायला आवडत असेल वाचा, तुम्हाला फिरायला आवडत असेल, खूप दूर जाणं शक्य नाही आहे फॅमिलीमुळे काही असेल, तुम्ही इथल्या इथे फिरा, एक दिवसाची भटकंती करा, सकाळी जा संध्याकाळी या, पण तुम्ही जगा, आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या फक्त हेच. बरं, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे मग? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी त्याच्यानंतर मी इकडे आल्यानंतर ट्रॅव्हल टुरिझमचा डिप्लोमा पण केलेला आहे. तो कुठून केला मग? पुणे. पुण्याला. त्या डिप्लोमामध्ये काय काय असतं, म्हणजे काय एक्झॅक्टली एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बेसिक नॉलेज तुम्हाला दिलं जातं इंडस्ट्रीचं. ॲक्च्युली प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला बाहेर जाऊनच येतं, पण त्याच्यामध्ये बेसिक नॉलेज म्हणजे ॲटलीस्ट आपल्याला काय असतं, कोणते प्लान असतात, काय असतं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बेसिक शिकवल्या जातात. तर आता सध्या 2024 टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी निगडीत कुठले कोर्सेस आहेत काही तुम्हाला त्याची माहिती आहे का? हो, ट्रॅव्हल टुरिझममधलं तुम्ही BSc करू शकता, तुम्ही BBA करू शकता, किंवा तुम्ही एखादे सर्टिफिकेट कोर्स जे छोटे शॉर्ट टर्म वाले असतात ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे ज्या लोकांना, पण अमरावतीमध्ये काही असं अवेलेबल असलेलं ॲटलीस्ट मला माहिती नाही आहे. पुणेला बरेच कोर्सेस आहे, टिकेटिंग बद्दल पण चांगले कोर्सेस पुणेला आहेत, तर असं करू शकतो आपण. म्हणजे ज्या लोकांना टूर्स अँड ट्रॅव्हल्सची आवड आहे, म्हणजे फिरण्याची आवड आहे, त्यांनी नक्कीच या बिझनेसमध्ये उतरायला हरकत नाही आहे. काहीच हरकत नाही आहे, फक्त एवढं आहे की खूप मेहनत करण्याची तयारी हवी आहे. रात्रदिवस हा या बिझनेसमध्ये काहीच नसतोच. म्हणजे आता रात्र आहे, मला झोपायचं इतके वाजले, हे झालंय, हे सगळं काही नाही आहे. तुमची जर मेहनत करण्याची तयारी आहे तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये येऊ शकता.
बघा मित्रांनो, भाग्यश्री ताईंनी आपल्याला किती छान मंत्र दिलाय की तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये उतरू शकता. आणि व्यवसायासाठी आपल्याला 24 आवर्स उपलब्ध राहावं लागतं. व्यवसायामध्ये चढउतार पण येत असतात, पण जिद्द जर ठेवली तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. ताईंनासुद्धा त्यांच्या व्यवसायामध्ये बरेच चढउतार आले, पण तरी देखील त्या खंबीरपणे आजही या व्यवसायामध्ये टिकून आहेत. तर मंडल न्यूजच्या वतीने मी तुमच्या या व्यावसायिक जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा देते, आणि तुमचा कामाचा वेळ तुम्ही मला दिला त्याबद्दल तुमचे आभार देखील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.